अजय जी, तुम्ही या पाटण सावंगी गावाचे सरपंच आहेत. गावामध्ये कोणकोणत्या मुख्य समस्या इथे तुम्ही पाहिलेल्या आहेत, इथे पूर्ण केलेल्या आहे आणि प्रयत्न राहणार आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे? गावामध्ये, आमच्या गावामध्ये तर समस्या तर नाही आहेच. जे आता ओपन गडर लाईन होत्या त्या आम्ही आता कमीत कमी 100 लाख रुपये फंड आणून पूर्ण झालेल्या आहेत. त्या गावामध्ये आता आम्हाला मुलांना खेळासाठी काय ग्राउंड करा, कबड्डीचं ग्राउंड द्यायचं आहे आणि एक बगीचा तयार करायचा आहे. पाण्याचं काही समस्या नाही आमच्या इथे. आताच वॉटर फिल्टर आम्ही 2 करोड रुपये करून फिल्टर प्लांट चालू केलेला आहे. नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे. आता तशा गावामध्ये समस्या नाही. सिमेंट रोड वगैरे पूर्ण झालेलेच आहे, काही काम चालू आहे. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस आहे? रस्ते तर सहसा थोडेबहुतच राहिले आमच्या इथे. आता नवीन आम्ही अजून 14 एकरचा फंड आहे, त्याच्यापासून आम्ही आता रस्ते करत आहे. इलेक्ट्रिसिटी तर आमच्या इथे 24 तास असतात. नवीन LED लाईट आम्ही, जर आमचं बिल पहिले अगोदर बिल खूप येत होतो, नवीन LED लाईट आम्ही आता प्रस्तावित करून लावलेले आहे. 300-400 लाईट आम्ही आता LED लावलेले आहे. गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी काय अभियान राबवणार आहे केदारची? आम्ही वारंवार अभियान राबवत असतो. आमच्या एक समितीच आहे, 15-20 लोकांची. आम्ही गावामध्ये घुमून रोडची देखभाल करतो, साफसफाई करतो. कचरा गाडी घेतली आहे आम्ही आता 14-20 आयोगातून, म्हणजे डेली कचरा कचरा त्या गोळा करायसाठी आमचे कामं चालूच असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय व्यवस्था? आरोग्य आमच्या इथे PHC आहे. PHC च्या मार्फत आम्ही सर्वांना सेवा देत असतो. आता आमच्या इथे 100 खाटाचं रुग्णालय तयार होऊन राहिलेलं आहे. भरपूरचं काम झालेलं आहे, चालूच आहे ते काम. फवारणी वगैरे चालू असते का? हो, फवारणी वगैरे चालू असते आमची. मला वाटतं वर्षाला 2-3 आम्ही फॉगिंग मशीन फवारी करणार असतो. अजय जी, ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांसाठी काही असे प्लॅन्स आहे का, काही जसं काही नरेगा झालं किंवा बचत गट असते? बचत गटाचे आहे आमचे, नरेगातही आमचे काम चालू असतात. स्टील डेव्हलपमेंट मार्फत आमच्या इथे काही संस्था आहेत, त्या मुलांना इथे 10वी नापास मुलांना बिल्डिंगचं करतात, शिक्षण प्रशिक्षण देतात. इलेक्ट्रिक याचं प्रशिक्षण चालूच असतं आमच्या इथे. PSC आहे का गावामध्ये? हो, PSC. एक प्रश्न अजयजी हा विचारतो की मॅक्सिमम विदर्भ जर पाहिला तर मॅक्सिमम लोक आपल्या इथे शेतीवरच अवलंबून आहे. अजूनही गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे आणि फॅक्टऱ्या दिसून नाही पडत आपल्या इथे. कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे का? हो, शासनाचं दुर्लक्ष आहेच. माझ्या शेतकऱ्यांमार्फत शासनाचं दुर्लक्षच आहे, त्यांना तशाचीच मदत नाही होत असते. आम्ही आता 2-3 आता बोंडअळी आमच्या इथे कपाशीचं प्रमाण खूप जास्त आहे. त्या कपाशीवर यावर्षी बोंडअळीचा अटॅक खूप आला होता. आम्ही त्या 3-4 वेळा शिबिर घेतले, मार्गदर्शन दिलं कष्टकऱ्यांना आणि त्यांना त्यांच्या जे मार्ग हे आले होते आमचे शास्त्रज्ञ, त्यांनी समजून सांगून जे सांगितलं त्याच्यावर आम्ही उपाययोजना करून भरपूरसं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे अजयजी, खूप खूप धन्यवाद.